मुलांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. भारत हा सणांचा देश आहे. होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या सणाची एक पौराणिक कथा आहे. हिरण्यकश्यपू नावाच्या राजाने आपल्या मुलाला मारण्यास होलिका म्हणजेच त्यांच्या बहिणीला पाठवले. हिरण्यकश्यपूच्या मुलाचे नाव प्रल्हाद. प्रल्हाद हा अत्यंत प्रेमळ देवभक्त मुलगा होता. त्याच्या आईने त्याला गर्भात असतानाच नारदांचे प्रवचन ऐकवले, ज्यामुळे त्याचे गर्भसंस्कार झाले. प्रल्हाद हा विष्णूभक्त होता, जे त्याच्या वडिलांना अमान्य होते. होलिकेला आगीमध्ये न जाण्याचे वरदान होते. जेव्हा ती प्रल्हादाला मारण्यास आगीमध्ये बसली तेव्हा ती भस्म झाली. देवाने आपल्या भक्ताचे संरक्षण केले. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचा विजय होतोच. आज तागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्लीतून गात सुटतात. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळीला गवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच. होळीच्या दिवशी कुटुंब मिळून आपले घर केरकचऱ्याने मुक्त करतात. होळीच्या पौर्णिमेच्या रात्री लोक सुके लाकूड गोळा करून एकत्र करून पेटवून होळीचा सण साजरा करतात. या प्रज्वलित होळीमध्ये लोक हळद कुंकू व तांदूळ वाहतात. नारळ वाहायची प्रथा देखील आहे. या सणात घरात गोडधोडीची रेलचेल असते. सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीला गुलाल उधळला जातो. चेहरे रंगाने माखले जातात, अंग पाण्याने भिजतात. होळीला आपण रंगांची दिवाळी असेही म्हणू शकतो. अनेक कवी आपल्या गोड भाषेत या रंगपंचमीचे वर्णन करतात. चित्रकारांना या सणाचे फार कौतुक असते. होळी हा रंगांचा सण आहे, परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटी रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे गांभीर्याने पाहावे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.